नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीससाठी महत्त्वपूर्ण पदे जे आहेत ग्रामसेवक याचबरोबर कृषीसेवक तर या दोन पदांसाठी महत्त्वपूर्ण अशा आपण तांत्रिक घटक जो आहे कृषी तर यामधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा चला तर हा व्हिडिओ आपण सुरू करूया प्रश्न पहिला आहे ज्या जमिनीची खोली टिंबटिंबपेक्षा जास्त असते अशा जमिनीत ढाळीचे बांध बांधतात तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे पन्नास सेंटीमीटर ऑप्शन क्रमांक एक तर बघा ज्या जमिनीची खोली ही पन्नास सेंटीमीटरपेक्षा जास्त असते त्या अशा जमिनीमध्ये ढाळ्याचे बांध बांधतात या पद्धतीमध्ये उतारानुसार जे दोन बांध असतात तर, तर।, तर, तर, तर या दोन बांधांमधील अंतर किती असते तर चाळीस ते एकशे दहा मीटर इतके अंतर या ठिकाणी ठेवले जाते तर बांधांना जे बांध असतात त्यांना एकशे पन्नास मीटरला तीस सेंटीमीटर या प्रमाणात उतार देण्यात येतो तर बांधांना शेवटी काय करतात तर दगडाची सांड घालून पाणी बाहेर काढून दिले जाते तर अशा प्रकारे ज्या जमिनीची खोली पन्नास सेंटीमीटरपेक्षा जास्त असते अशा जमिनीत ढाळीचे बांध हे टाकले जातात जाता। यानंतरचा जा पुढचा प्रश्न प्रश्न आहे वाऱ्याला विरोध करण्यासाठी शेताच्या सीमेवर असलेल्या गवताच्या बांधास काय म्हणतात तर याला म्हटले जाते बायोलॉजिकल बंडिंग काय म्हटले जाते बायोलॉजिकल बंडिंग ऑप्शन क्रमांक एक वाऱ्याला विरोध करण्यासाठी शेताच्या सीमेवर असलेल्या गवताच्या बांधास म्हटले जाते बायोलॉजिकल बंडिंग तर बघा वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे काय होते तर जमिनीवरील मोकळे झालेले जे मातीचे कण असतात तर हे मातीचे कण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जातात आणि अशा प्रकारे काय होते तर जमिनीचे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी धूप होते आणि यावरील उपाय जर आपण पाहिला तर जमिनीची धूप थांबवण्याचे काही पर्याय जर आपण या ठिकाणी पाहिले तर बघा सकल जमिनीमध्ये आणि गळीमध्ये मार्वेलसारखे गवत लावतात कोणते गवत तर मार्वेल मार्वेल या प्रकारच्या या ठिकाणी गवत लावले जाते सकल आणि गळीच्या जमिनीमध्ये तर बघा पिकांच्या फेरपालटीने देखील जमिनीची धूप कमी करता येते त्याने काय होते तर जमीन आणि पाणी यांचे संधारण होते योग्य प्रकारचे संधारण या ठिकाणी घडून येते यानंतरचा पुढचा प्रश्न संपातळीत बन बांध बंदिस्ती संपातळीमध्ये बांध बंदिस्ती करताना दोन बांधांमधील अंतर किती असते तर ते किती असते तर ते असते साठ ते ऐंशी मीटर किती साठ ते ऐंशी मीटरच्या दरम्यान ऑप्शन क्रमांक एक तर बघा जमिनीमध्ये संपातळीत बांध घालतात तर यामध्ये बांधामधील अंतर जे असते तर साठ ते ऐंशी मीटर असते उतर जर पाहिला तर उतर किती असतो तर नव्वद ते शंभर सेंटीमीटर पाण्यामुळे माती शेतातून वाहून न जाता शेतातच राहते आणि त्यामुळे काय होते तर जमिनीची या ठिकाणी होत धूप जी असते तर ती होत नाही तर अशा प्रकारे संपातळी बांध बंदिस्ती करताना दोन बांधांमधील अंतर किती असते साठ ते ऐंशी मीटर यानंतरचा पुढचा प्रश्न मातीच्या कणांचा आकार नव्हता आणि माती भूषूित असेल तर धुपीचे प्रमाण कसे असेल तर या ठिकाणी धूप कशी असेल तर धूप अधिक अधिक धूप म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक अधिक धूप होईल तर बघा भरड्या मोकळ्या मातीच्या कणांच्या जमिनीची धूप ही काही कशी असते चा तर या ठिकाणी जास्त होते मातीच्या कणांचा आकार मोठा आणि भुसभूषित असेल तर धूप कशी होते तर अधिक होते आणि मातीचा कण बारीक आणि माती जर घट्ट असेल तर धूप कशी होते तर कमी होते हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता पुढचा प्रश्न आहे साधारण जमिनीतील कार्बन नायट्रोजनचे गुणोत्तर काय असावे तर बघा सुपीक जी जमीन असते सुपीक जमीन तर सुपीक जमिनीमध्ये कार्बन आणि नायट्रोजनचे गुणोत्तर जे असते तर ते योग्य प्रमाणामध्ये दे. असते तर सर्वसाधारणपणे कार्बन नायट्रोजन यांचे गुणोत्तर एक ते बारास एक असते यामुळे या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर काय येईल ऑप्शन क्रमांक तीन बारास एक तर बघा गवत किंवा गवत किंवा पिकाचे ताजे जे अवशेष असतात ते जर जमिनीत मिसळले तर हे प्रमाण कितीपर्यंत जाते कार्बन नायट्रोजनचे तर ते प्रमाण जाते तिसास एकपर्यंत पर्यंत गव्हाची जी पेंडी असते तर गव्हाच्या पेंडीमध्ये हे प्रमाण किती असते हे देखील तुम्ही लक्षात ठेवा ऐंशीस एक असे ते गुणोत्तर असते याचबरोबर द्विदल वनस्पतीमध्ये हे प्रमाण किती असते तर ते असते तिसास एक हे गुणोत्तर प्रमाणात असते कार्बन नायट्रोजनचे यानंतरचा पुढचा प्रश्न शेतजमिनीचा फूल व पोत टिकवण्यासाठी जमिनीचा सामू किती ठेवावा हो तर किती ठेवावा तर सहा ते आठपर्यंत पर्यंत ऑप्शन क्रमांक तीन सहा ते आठपर्यंत पर्यंत तर बघा शेतजमिनीचे फुल आणि पोत टिकवण्यासाठी जमिनीचा जो पीएच असतो त्याला आपण सहा म्हणतो तर तो सहा पॉईंट सहा ते आठ सहा ते आठ दरम्यान राखणे महत्त्वाचे असते तर बघा बेसॉल्ट खडकापासून तयार झालेल्या जमिनीचा पीएच किती असतो बेसॉल्ट बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून तयार झालेल्या जमिनीचा पीएच किती असतो तर तो असतो सात ते आठ पॉईंट पाच परंतु तो आठ पॉईंट पाचच्या पाचच्या जर पुढे गेला तर जमीन कशी बनते तर ती बनते जमीन या ठिकाणी चोपन जमीन बनते जर आठ पॉईंट पाचच्या जर पुढे गेला सामूह जमिनीचा त्या तर ती जमीन कशी बनते चोपन बनते आणि जमिनीचे फुल जे असते तर ते या ठिकाणी बिघडते तर यामध्ये काय होते तर पाण्याची जी निस्सारी क्षमता असते त्याला आपण असे देखील म्हणू शकतो ड्रेनेज कॅपॅसिटी ड्रेनेज कॅपॅसिटी तर पाण्याची निसर्ग क्षमता काय होते तर या ठिकाणी कमी होऊन त्या जमिनीमध्ये सोडियम क्षाराचे प्रमाण देखील वाढते जर आठ पॉईंट पाचच्या पुढे जर जमिनीचा सा सामो गेला तर म्हणून या ठिकाणी शेती शेत जमिनीचा फुल आणि पूट टिकवण्यासाठी जमिनीचा सामू जो असतो तो किती ठेवावा लागतो सहा ते लाग आठच्या दरम्यान यानंतर पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जमिनीत चुनखडीचे प्रमाण जास्त आहे तांबडी जमीन लाल जमीन उथळ मध्यम भारी काळी जमीन आणि गाळाच्या जमिनी तर या ठिकाणी महाराष्ट्रातील उथळ मध्यम भारी आणि काळ्या या जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण हे जास्त जा, असते म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन हे या प्रश्नाशी योग्य उत्तर असेल तर बघा उथळ मध्यम भारी काळ्या जमिनी तर दख्खनच्या बेसॉल्ट खडकापासून बनलेल्या या काळ्या जमिनींचा महाराष्ट्र जवळपास साठ ते पासष्ट टक्के भाग व्यापलेला आहे किती साठ ते पासष्ट टक्के आणि या जमिनीत सेंद्रिय द्रव्ये जे असतात सेंद्रिय हे कमी प्रमाणात असतात आणि या जमिनीमध्ये चुनखडी आणि क्षार यांचे प्रमाण देखील जास्त असते हे देखील तुम्ही ठिकाणी लक्षात ठेवा यानंतरचा पुढचा प्रश्न भात पिकाच्या तनसीवर खालीलपैकी कोणत्या अळिंबीची वाट चांगली होते तर या ठिकाणी कोणत्या अळिंबीची वाट चांगली होते तर ती अळिंबी आहे प्लुटोरस साजूर काजू ऑप्शन क्रमांक तीन हे या प्रश्नाचे शुद्ध उत्तर असेल अनंतरचा पुढचा प्रश्न कपाशीच्या जा पिकास जादा खते व पाणी दिल्यास काय होते तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगायचे आहे की कपाशीचे जी पिकं असते कापसाचे तर या पिकाला खते आणि पाणी दिल्यास काय होते तर बघा कपाशीच्या पिकास पीक फुलोऱ्यात आल्यावर पाण्याची गरज वाढत जाते आणि कपाशी जे बोंडे असतात तर ही भरताना या ठिकाणी पाण्याची सर्वात जास्त गरज लागते आणि कपाशीची जी, जी पीक आहे तर ही जी रासायनिक खते असतात तर त्यांना उत्तम प्रतिसाद देणारी हे एक महत्त्वाचे पीक आहे तर तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहे की कपाशीच्या पिकास जादा खते व पाणी दिल्यास काय होते उत्पादन वाढते शाकीय वाढ होऊन उत्पादन वाढते कापसाची प्रत बिघडते आणि कापसाची प्रत सुधारते तर दे या ठिकाणी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे बघूया किती मुले देतात ती यानंतर पुढचा प्रश्न बाजरीवरील गोसावी या ठिकाणी गोसावी आहे गोसावी रोगास काय म्हण म्हणतात बाजरीवरील गोसावी रोग असं म्हटले जाते केवडा रोग ऑप्शन क्रमांक तीन तर या रोगामध्ये काय होते तर जे बाजरीचे जे कणीस असते तर या बाजराच्या कणसामध्ये दाण्यांच्या जागी काय होते पाना का तर पानांसारखी रचना दिसते पानांसारखी रचना आणि पानाची जी खालची बाजू असते तर त्या बाजूस पांढऱ्या बुरशीची वाढ होते आणि कालांतरानं पानांवर पिवळे डाग देखील पडतात आणि हा जो संसर्ग आहे तर हा टाळण्यासाठी एक बुरशीनाशक वापरतात त्याचे नाव ना देखील तुम्ही लक्षात ठेवा काय नाव आहे मेटा लॅगझील मेटा लॅग हे नाव देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता यानंतरचा पुढचा प्रश्न तोतापुरी या जातीत खालीलपैकी कोणता दोष आढळतो तर तोतापुरी कशी जात आहे तर आंबा या फळपिक्याची तर तोतापुरी ही जी जात आहे आंब्याची तर हा आंबा पिकल्यानंतर देखील हिरवा दिसतो पिकल्यानंतर देखील हा आंबा हिरवा दिसतो आणि त्याचा आकार पिवळा शेडसह पोपटासारखा दिसतो म्हणून त्याला काय नाव पडले आहे तोतापुरी आंबा तर हा आंबा जास्त करून लोणचे तयार करण्यासाठी वापरला जातो इतर आंब्यापेक्षा हा आंबा गोड नसतो म्हणून याचा उपयोग ह्यासाठी केला जातो लोणचे तयार करण्यासाठी तर तुतापुर या जातीमध्ये कोणता दोष आढळतो तर कोथील कीड ऑप्शन क्रमांक तीन हे या योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न रामकाठी हा खालीलपैकी कोणत्या पिकाचा एक प्रकार आहे तर रामकाठी कोणत्या पिकाचा एक प्रकार आहे तर ऑप्शन क्रमांक चार ॲस्टर ॲस्टर शास्त्रीय नाव काय आहे तर हे देखील तुम्ही लक्षात ठेवा ॲस्ट्रोचे शास्त्रीय नाव आहे कॅलिस्टेपस चायनेन सिस कॅलिस्टेपस चायनेन सिस हे नाव देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता तर या प्रकारातील ॲस्ट्रोच्या फांद्या कशा एकदम सरळ उबट वाढतात यांची उंची किती असते तर दोन ते तीन फुटापर्यंत याची उंची वाढत जाते ॲस्टर ॲस्टरच्या जा, या रामकाठी फुल प्रकाराची तर लागवडीनंतर अडीच ते तीन महिन्यांच्यामध्ये यांना फुले येण्यास सुरुवात करतात ही झाडे आणि एक महिन्यापर्यंत ही झाडे फुले देऊ शकतात आणि ॲस्टरची लागवड जर पाहिली तर प्रामुख्याने हिवाळ्यात लागवड करतात तशी पाहिली तर ती उन्हाळ्यात देखील लागवड केली जाऊ शकते पण प्रामुख्याने हिवाळ्यात या रामकाठी ॲस्टरची लागवड केली जाते यानंतरचा पुढचा प्रश्न मातीचा नमुना घेण्यासाठी कोणत्या साधनांचा सा उपयोग करतात तर मातीचा नमुना घेण्यासाठी ऑगर या साधनाचा उपयोग केला सा जातो कोणता ऑगर तर इतर उदाहरण जर आपण पाहिले मातीचा नमुना घेण्यासाठी वापरले जाणारे तर ते देखील तुम्ही लक्षात ठेवा माती पुश प्रोब त्यानंतर दुसरे आहे हॅमर प्रोब त्यानंतर तिसरे आहे बकेट ऑगर इत्यादी उपकरणे ही मातीचा नमुना घेण्यासाठी वापरली जातात पुढचा प्रश्न गेंडाभोंगा ही पुढीलपैकी कोणत्या पिकावरील एक कीड आहे तर ती आहे नारळ या पिकावरील कीड ऑप्शन क्रमांक दोन तर गेंडाभोंगा जो आहे तर हा मध्यम आकाराचा असून रंगाने कसा असतो तर गडद तपकिरी किंवा काळा गडद तपकिरी किंवा काळा आणि त्याच्या डोक्यावरील पाठीमागून पाठीमागच्या बाजूस गेंड्यासारखी एक शिंग असते आणि त्यामुळे या केडीला काय म्हटले जाते तर गेंडा भोंगा हा भोंगा काय करतो तर नारळाच्या जे शेंड्यामध्ये नवीन येणारा जो कोंब असतो तर हा तो, तो पोखळून खातो आणि याच्या नियंत्रावर याच्या नियंत्रणासाठी काय वापरले जाते तर गंध सापळ्याचा वापर केला जातो किंवा कार्बारेल हे कीटकनाशक वापरले जाते कोणते तुम्ही नाव लक्षात ठेवा कार्बारेंड हे कीटकनाशक या ठिकाणी वापरले जाते यानंतरचा पुढचा प्रश्न उदासीन जमिनीचा पीएच किती असतो तर बघा जमिनीचा जो पियच असतो तर हा जमिनीचे भौतिक आणि रासायनिक भौतिक आणि रासायनिक गुणधर्मावर जमिनीचा पियश अवलंबून असतो तर बघा जमिनीचा पीएच जर सात असेल तर ती जमीन कशी असते उदासीन असते सातपेक्षा जर जास्त असेल तर ती जमीन कशी असते अल्कधर्मी कशी अल्कधर्मी आणि सातपेक्षा जर कमी पी एच असेल तर ती जमीन कशी असते तर आम्लधर्मी हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा म्हणून बघा उदासीन जमिनीचा पी एच किती असतो तर तो असतो सात ऑप्शन क्रमांक दोन यानंतर पुढचा प्रश्न झोन ही रसायन टिंबटिंब म्हणून वापरले जाते तर झोन हे काय आहे तर हे आहे हरबी साईड हरबी साईड्स म्हणजेच काय तणनाशक हे काय आहे तर हे आहे तणनाशक ऑप्शन क्रमांक तीन तर तननाशकांचा उपयोग जे जी अवांछित वनस्पती असतात अवांछित की ज्याचा उपयोग आपल्याला होऊ शकत नाही याचं नियंत्रण करण्यासाठी तणनाशकाचा उपयोग केला जातो तर जे ग्रॉमझोन झोन असते तर यामध्ये पॅराक्वॅट हा एकमधला सक्रिय घटक असतो आणि त्याचा वापर कायसाठी केला जातो तर तण किंवा गवत नियंत्रण करण्यासाठी या ठिकाणी केला जातो यानंतरचा पुढचा प्रश्न लायकोपार्सिकॉन एक्सुलेंटम हे टिंबटिंबचे शास्त्रीय नाव आहे तर बघा टोमॅटोमध्ये जे टोमॅटो असते तर यामध्ये रंगद्रव्य म्हणून म्हणजे टोमॅटोला लाल रंग प्राप्त होतो ते रंगद्रव्य कोणते असते तर ते असते लायकोपिन तर यावरून तुम्हाला लक्षात येते की टोम लायकोपर्सिकॉन एक्सुलेंटम हे नाव असणार आहे तर हे असणार आहे टोमॅटोचे ऑप्शन क्रमांक दोन टोमॅटो ही जी फळभाजी आहे तर ही मूळची कुठली आहे तर तो, तो तो दे या देशामधील ठेवा आणि टोमॅटोला लाल रंग जो असतो तर तो त्यामधील लायकोपिन या रंग या ठिकाणी प्राप्त होतो यानंतरचा पुढचा प्रश्न टारफुला हे टारफुला हे टिंबटिंबवरील अर्धपरोपजीवी तण आहे कोणत्या पिकावरील तण आहे तर हे आहे ज्वारी या पिकावरील तर ऑप्शन क्रमांक तीन तर बघा टारफुला म्हणजे काय तर टारफुलाला काय म्हटले जाते स्टायगा एशी एशिय टिका तर टारफुला या सपुष्प वनस्पती ज्वारीची जी, जी मूळ असते तर त्यामधून अन्नरस शोषून घेतात म्हणून त्यांना काय म्हटले जाते अर्धपूरपजीवी त्यामुळे काय होते तर ज्वारी ज्वारीची जी झाडे असतात तर तरी खुरडतात आणि त्याच्यावर उपाय काय आहे तर बॅडेक्स काय उपाय आहे बॅडेक्स बॅडेक्स हे जे रसायन आहे तर हे ज्वारीच्या ताटांवर फवारले जाते आणि याचबरोबर ज्वारीचा विरोधक एक प्रकार देखील आहे तो देखील तुम्ही लक्षात ठेवा त्या प्रकाराचे नाव आहे बोंगन हिलो बोंगन हिलो हा एक विरोधी ज्वारीचा एक प्रकार आहे हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते म्हणून बघा टारपोला हे ज्वारी यावरील या, या पिकावरील अर्धपूरपजीवी तण आहे ऑप्शन क्रमांक तीन यानंतर पुढचा प्रश्न जमिनीचे भूमी उपयोगितेनुसार किती वर्ग पडतात तर जमिनीचे प्रकार आणि त्यांचे विविध गुणधर्म तसेच त्यांची रचना धोपीचे प्रमाण बाबी लक्षात घेऊन जमिनीची उपयोगिता ही ठरवली जाते तर भूमी उपयोगितेचे किती एकूण आठ वर्ग पाडले जातात तर त्यामधील जे पहिले चार वर्ग आहेत तर ते शेती उपयोग आणि बाकीचे जे चार वर्ग आहेत तर हे जमिनीवरील नैसर्गिक आवरण राखण्यासाठी उपयोगी पडतात तर बघा जमिनीच्या भूमी उपयोगीतेनुसार किती वर्ग पडतात तर आहे ते आहेत एकूण आठ वर्ग ऑप्शन क्रमांक दोन यानंतरचा पुढचा प्रश्न वनस्पतीमध्ये प्रथिने व अमेनो आमला निर्मितीसाठी कोणत्या अन्नद्रव्याची आवश्यकता असते तर ते अन्नद्रव्य आहे नत्र ऑप्शन क्रमांक चार नत्र तर बघा फळझाडांमध्ये खोडाची याचबरोबर फांद्यांची आणि पालवीची शाखे वाढ करणारे अन्नद्रव्य कोणते तर ते आहे नत्र याचबरोबर हरिद्रव्याची निर्मिती करून पालवीला गडद जो हिरवा रंग देतो तर हे कार्य कोणामुळे होते तर हे देखील नत्रामुळे होते याचबरोबर मोहराचे प्रमाण आणि फलदारणा यात वाढ होऊन देखील उत्पादन कशामुळे होते तर नत्र या अन्नद्रव्यामुळे याचबरोबर प्रथिने व अमिनो आमलं यांची निर्मिती करणे हा नत्र हा विक्रांचा एक घटक असतो नत्र काय असा घटक असतो तुम्ही विक्रे तुम्हाला माहीतच असतील विक्रे तर नत्र हा विक्रांचा एक घटक असतो त्याचबरोबर पेशीच्या रचनेतील हा एक महत्त्वाचा घटक असून अन्न संचनाच्या प्रक्रियेमध्ये देखील नत्र हा एक महत्त्वपूर्ण कार्य करतो म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार नत्र हरिद्रव्यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण किती टक्के असते तर बघा हरिद्रव्यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण किती असते तर पंधरा ते वीस टक्के ऑप्शन क्रमांक दोन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील तर बघा मॅग्नेशियम हा हरितद्रव्याचा महत्त्वाचा महत्वाचा घटक असून हरित मॅग्नेशियमचे प्रमाण हे पंधरा ते वीस टक्के असते याचबरोबर बिया असलेले फळे झेंडू आणि शुगर बीट यांना मॅग्नेशियमची आवश्यकता सर्वाधिक असते हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता यानंतरचा पुढचा प्रश्न पालापाचोळ कुजल्यानंतर कोणते रंगाचे द्रव्य तयार होते तर ते कोणते रंगाचे द्रव्य आहे तर ते आहे ह्युमस ऑप्शन क्रमांक तीन ह्युमस तर बघा कुजलेल्या पाला पातळ्यापासून एक रंगाचे द्रव तयार होते त्यास काय म्हटले जाते ह्युमस आणि ह्युमसमुळे मातीचे कण जे असतात तर हे एकमेकांना जोडले जाऊन जे एक प्रकारची रवाळ प्रकारची घडण या ठिकाणी तयार होते रवाळ प्रकारची घडण आणि हुमस हा पदार्थ पाण्यात न विरगळणारा असतो तो पाण्यामध्ये विरगळत नाही पण तो सौम्य अलकरीमध्ये विरगळतो सौम्य अलकरीमध्ये हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता सो फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग